मिराज मध्ये सुरेश बापू आवटी युवा मंच तर्फे कोरोना आपत्ती मध्ये मदत कार्य अविरतपणे सुरू आहे. कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवण देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मिरज शहरावर ज्या ज्यावेळी आपत्ती आली त्या त्यावेळी गरीब नागरिकांना मदत कार्य करून जनतेची सेवा केली आहे. कोरोना आपत्तीत पहिल्या लाटेच्या वेळी माननीय सुरेश बापू आवटी युवा मंचतर्फे आणि स्वर्गीय डॉ सागर आवटी नॉन कोविड हॉस्पिटल तसंच गोरगरीब लोकांना गरजू साहित्य भाजीपाला धान्य वाटप करण्यात आलं. पोर्टेबल ऑक्सिजन मशीन उपलब्ध करून देऊन गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत देण्यात आलं. त्यामुळे अनेक गरीब रुग्णांचा प्राण वाचून कोरोनामुक्त झाले होते. या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही मदत कार्याची अविरत सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. युवा मंचच्या माध्यमातून कोविड रुग्णांना रुग्णालयात बेड मिळवून देणं, कोरोनाबद्दल माहिती केंद्र चालू करण्यात आलं आहे. हे मदत कार्य करत असताना रुग्णांना आणि रुग्णाच्या नातेवाईकांना जेवणाची अडचण येत आहे हे लक्षात आल्यानंतर सुरेश बापू आवटी युवा मंच मिरज यांच्याकडून कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवणाची पार्सल सोय सुरू केली आहे. माननीय सुरेश बापू आवटी, संदीप सुरेश आवटी, निरंजन सुरेश आवटी, महेश पाटील, सुनील मोतुगडे, नितीन आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश बापू आवटी युवा मंचचे कार्यकर्ते हॉस्पिटलमध्ये जाऊन नातेवाईकांना जेवण देत आहेत. या उपक्रमाची माहिती नगरसेवक निरंजन आवटी यांनी दिली आहे. यांच्या वतीने कोरोना काळात जे नातेवाईक रुग्णांच्या बाहेर उपाशी पोटी त्यांचा हाल होत आहे अशा रुग्णांसाठी आम्ही मोफत अन्नक्षेत्र चालू केलेलं आहे. कोरोना काळ ज्यावेळी कोरोना पहिल्यांदा आला तेव्हापासूनच सुरेश पावटी युवा मंचच्या वतीनं साहित्य वाटप असेल, अन्नधान्य वाटप असेल, त्यानंतर पोर्टेबल ऑक्सिजन मशीनचे लोकांना मोफत सोयी असेल, परत स्वर्गीय सागरावटी नॉन कोविड हॉस्पिटल असेल, या वेगवेगळ्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याची संधी आमचे सगळे युवक साधत असतात. तेच त्यानंतर आपण युवा मंचच्या वतीनं रुग्णांना बेड मिळवून देणे, त्यांना व्हेंटिलेटरची सोय करून देणे अशा पद्धतीची टीम ही आपली कार्यरत असते. ही टीम कार्य करत असताना त्यांच्या लक्षात आलं की जे रुग्णांच्या बाहेरगावाहून आलेले नातेवाईक आहेत किंवा ज्यांचं पूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह आहे आणि त्यांना जेवणाची अडचण होत आहे, या सगळ्याचा विचार करून आम्ही सुरेश बापू आवटी युवा मंचच्या वतीनं अन्नधान्य मोफत सगळ्यांना जेवणाचे सोय करत आहोत. तरी आपल्या आसपास किंवा आपल्या ओळखीचे असे कोणी असतील तर आमच्याशी संपर्क साधावा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.